महाराष्ट्र सध्या मराठा आरक्षणावरून रान पेटलेलं दिसून येतं आहे मराठा नेते त्याचबरोबर ओबीसी नेते यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केले जात आहेत मात्र या सगळ्या स्थितीमध्ये काही ओबीसीचे नेते असे देखील आहेत ज्यांना मध्यम मार्ग काढायचा आहे आणि त्यामध्ये मुख्य नाव येतं ओबीसी नेत्यांमध्ये हरिभाऊ राठोड यांचं त्यांचा एक फॉर्म्युला आहे त्याचबरोबर त्यांचं मराठा नेत्यांना ओबीसी नेत्यांना देखील काही सांगणं आहे या सगळ्या स्थितीमध्ये माझ्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः हरिभाऊ राठोड साहेब आहेत Uh, सर खरं तर थेट प्रश्नावर हो येतो uh, मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य आहे का आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळू शकतं का अगदी शक्य आहे मी गेले सहा सात वर्ष सातत्याने सांगतो आणि ओबीसीला सुद्धा धक्का लागणार नाही त्याचं कारण असं हो आहे की ओबीसीमध्ये ऑलरेडी मराठा कुणबी कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश झालेलाच आहे जरांगी पाटील यांनी स्वतः सांगितलं की सत्तर सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी आमच्या ऑलरेडी आम्ही कुंभ्याचे दाखले घेतलेले आहे आता आपण असं समजू की दोन कोटी मराठा आहे तर साधारणतः एक लाख चाळीस हजार साधारण चौदा एक लाख एक सॉरी एक कोटी चाळीस लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले असं समजा आपण आता राहिले किती साठ लाख तर बीस बत्तीसपर्यंत आता जेव्हा ही समिती इन्क्वायरी करते आहे तर कुन कुणब्याचे दा दाखले मिळालेले म्हणजे दाखले मिळाले म्हणजे हे आता जे शोधणं चालू आहे तर त्या पद्धतीच्या नोंदी मिळालेल्या रेव्हन्यू पण म्हणजे त्यांना परत आपले दा, दा दा त्यांना ओबीसीचे दाखले द्यावंच लागणार त्यांना कुणब्याचे दाखले द्यावे लागणार आहे म्हणजे साधारणतः आपण नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हे ऑफिशियली तुम्हाला असेही ते येणारच आहेत अरे पाच टक्केला तर आरक्षणच नको आहे पाच टक्के लोकांना हो ते गरजही नाही आहे ते येणारही नाही आणि तसे ते येणार नाही कारण याला आठ लाखाची मर्यादा आहे ज्यांचं उत्पन्न आठ लाख असेल त्यांनाच आरक्षण मिळते साडेआठ लाख जरी झालं तरी आरक्षण ओबीसीचं मिळत नाही हा नियम आहे कायदा आहे आणि म्हणून मध्ये धक्का लागणार नाही मुळीच लागणार नाही आणि तसंही आपण जर मी कॅल्क्युलेशन केलं तर सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते ओबीसीना मिळतं कारण आपल्याकडे तीन टक्के आरक्षण हे शिल्लक असलेलं आरक्षण आहे जे शेड्यूल का शेड्यूल ट्राईम वीस टक्के आणि सत्तावीस टक्के म्हणजे सत्तेचाळीस टक्के आपल्याला पन्नास टक्के देता येते आपण तीन टक्के आरक्षण आपल्याकडे आहे शिवाय दोन टक्के आपण जे जास्त दिलेले आहे त्यांनासुद्धा याच्या या ठिकाणी अकोमोडेट करायचे आहे जे त्याला एसबीसी म्हणतो आपण त्यांना सुद्धा पन्नास टक्केमध्ये आण आणून संविधानिक आरक्षण हे सगळ्यांना मिळेल अशी व्यवस्था आपल्याला करता येईल तर तुम्ही ज्या गोष्टीचा वारंवार वार उल्लेख करता सब कॅटेगरायझेशन उपवर्गीकरण हे नेमकं कसं करता येईल काय हा फॉर्म्युला बघा उपवर्गीकरण हो आपल्यासाठी नवीन नाहीच आहे आपल्या महाराष्ट्रात फार पूर्वी वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा उपवर्गीकरण झालेलं आहे ओबीसीना दहा टक्के आणि चार टक्के दिलं होतं सिक्स्टी सेवनची गोष्ट सांगतो त्यानंतर जेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा धनगर आणि वंजारा याच्यात घेतलं होतं आपल्या चार टक्के म्हणजे म्हणजे सहा टक्के केलं तर त्यानंतर म्हणजे सुधाकरराव नाईक गेल्यानंतर परंतु त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं या धनगरांना इकडे आमच्या घेऊ नका वंजाराला सुद्धा आमच्या भटक्यामध्ये टाकू नका ती आमची मागणी होती त्याच्यावर मी मकराम पवारनी मोठं आंदोलन केलं आणि दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी केसमध्ये जे मंडल आयोगाचं सत्तावीस टक्के दिलेलं आरक्षण जे चॅलेंज झालं होतं ते क्लिअर केलं होतं आणि मग मान्य शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला की आपल्याला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण द्यायचं आहे मग त्यावेळेस परिस्थिती अशी होती की दहा टक्के ओबीसीना चार सहा टक्के भटके विमुक्त धनगर मंजारीला होतं आणि आमची मागणी होती यांना वेगळं करा न, मत, करा त्यानंतर माझा त्याही वेळेस अभ्यासच होता त्यावेळेस मी प्रो लिहित होतो महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता न नवाकाळ लोकमत आणि मग त्याच्यात मी सुचवत होतो की सब कॅटेगेशन करा वेगवेगळं करा भटक्यांना वेगळा विमुक्तांना वेगळं धनगरांना वेगळं मंजेऱ्याला वेगळं तर हे वाचून करून मान्य शरद पवार साहेब खरं म्हणजे शरद पवार साहेब हे सामाजिक भान असलेले नेते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतः बोलवून घेतलं माझी ओळख नव्हती काही मला फक्त पेपरच्या माध्यमातून मी लिखाण करत होतो मी आंदोलन करत होतो म्हणून मा माझं नाव त्यांना माहीत होतं त्यांनी मला बोलवून घेतलं सांगितलं कसं करता येईल तर म्हटलं एक बैठक लावून त्यांनी बैठक लावली सर्वपक्षीय बैठक त्यामध्ये आम्ही पाच सात लोकांनी भाषण केलं मला आजही आठवतं गोपीनाथ मुंडे होते छगन भुजबळ लक्ष्मण माने नंतर आपले पवार साहेब आणि शरद पवार साहेब आणि मी मखराम पवार एवढ्याच लोकांनी मांडणी केली होती मी त्यात मान्य केली होती की सब कॅटेगरी करा जे आज करतो जे मराठासाठी कुणब्यासाठी करतो आपल्या मराठा आणि कुणबी आणि ओबीसीना द्यायला पाहिजे तेच मी त्या त्या चौऱ्याण्णवमध्ये मांडत होतो त्याला एकोणतीस वर्ष झाले आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे त्यामुळे त्यावेळेस झालं व्यवस्थित झाल्यानंतर आमचं भांडणं मिटले वंजारे बंजाराचे भांडणं मिटले धनगराचे भांडणं मिटले अडीच टक्के आम्ही त्या भटक्यांना दिलं तीन टक्के विमुक्तांना दिलं साडेतीन टक्के धनगराला दिलं आणि दोन टक्के आपण बंजाराला दिलं तो धागा पकडून आपल्याला पुढे जायचं आता हे हे यांना असंच राहील आणि दोन टक्के जे आहे त्यांना देता येईल नंतर आपलं बारा जा त्यांची पण मागणी आहे त्यांनाही देता येईल त्यानंतर माळी तेली आगरी आणि आ, आ, भंडारी यांनाही देता येईल आणि कोळी वगैरे हा समाज आहे याला आपण सीमध्ये घेतलेलाच आहे आणि जिथे नागपूरमध्ये बघा आपलं आंदोलन झालं होतं यांचं आपल्या आदिवासीसाठी आणि त्या ठिकाणी एकशे चौदा लोकं शहीद झाले होते आपल्या नागपूरला अने तर त्यांनाही आरक्षण देता येईल नंतर अनेक लोक आहेत भावसार आहेत सीमध्ये आणि विंडकर आहेत हे हा सगळा समाज पन्नासच्या वर गेलेला आहे त्याला आपल्याला खाली आणता येईल त्यांनाही संविधानिक आरक्षण देता येईल हा असा एकंदरीत प्रपोजल आहे माझ्याकडे तुम्ही जे प्रपोजल बोलताय तुम्ही ज्या गोष्टी मांडताय आरक्षणाच्या संदर्भातला फॉर्म्युला सांगताय सारांगी पाटलांना ज्या पद्धतीने सारांगी पाटलांची पाटला मागणी आहे हे त्यांना मान्य होईल का नक्कीच होईल त्यांच्या भाषणाबद्दलच मी तुम्हाला सार सांगतो की चौदा ऑक्टोबरला त्यांनी भाषण केलं होतं की भटके मुक्तांना जसं आरक्षण दिलं तसं आम्हाला दिलं तरी चालेल परंतु ते टिकाऊ असलं पाहिजे फार दूर नाही परवा ए बी पी माझ्याच्याच कट्ट्यामध्ये त्यांनी सांगितलं एका उत्तरामध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये तर भटक्यामुक्तांना दिलं तसं आम्हाला जर दिले तर चालेल याचा अर्थ काय होतो याचं भटक्यांना वेगळं विमुक्तांना वेगळं तसं आम्हालाही वेगळं करून द्या कुणबी मराठा आणि लेवा पाटील याचा अर्थ असा आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे यालाच म्हणतात सब कॅटेगरेशन म्हणजे धनांजय पाटलांना सुद्धा सब कॅटेगरेशन कळलेलं आहे या सगळ्या स्थितीमध्ये जर आणखीन एक मुद्दा जो आहे तो गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा गाजतोय तो म्हणजे प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणाले ओबीसीचं ताट वेगळं मराठ्यांचं ताट वेगळं नेमका त्यांच्या या वाक्याचा अर्थ तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांनी जेव्हा भाषण केलं दादरच्या शिवाजी पार्कवर माझं खूप लक्ष होतं त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मराठ्याचं ताट वेगळं द्या वेगळं करा आणि ओबीसीचं ताट वेगळं करा ते सगळं हेडलाईनमध्ये आले आलेलं आहे पण त्याच्यावर नंतर चर्चाच झाली नाही याचा अर्थ काय याचा अर्थच सब कॅटेग्रेशन आहे याचा अर्थ त्याला सब कॅटेग्रेशन महाराष्ट्रात झालं आणि आता तर देशपातळीवर त्याचं त्याची चांगली चर्चा आहे न्यायमूर्ती जस्टिस रोहिणी आयोग तर आयोगाचीच भाषा आहे ते बोलले ते अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळे ते बोलले आहेत त्यांचे एक बोलण्याची पद्धत असते त्यांचं भाषण कोणाला ना कळत नाही हार्ड आहे प्रकाश आंबेडकरचं भाषण फार हार्ड असतं त्या फार ते म्हणजे फार कमी शब्दात मांडतात पण व्यवस्थित मानतात त्यांनी जे मांडणी केली फार चांगली केली यांना दोन ताटात द्या माझं म्हणणं तेच आहे आणि धरांगी पाटलाचंही म्हणणं तेच आहे आता सरकारला जर हे कळत नसेल तर आमचा नाही इलाज आहे सरकार किंवा शासन ज्या पद्धतीने बिहारमधला कायदा आहे तसा कायद्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न करतायत हे शक्य होईल असं इथे वाटतं तुम्हाला हे बघा काही करून कायदा का पास करायचा आणि वेळ मारून न्यायची ही मा, अब मागे आपण बघितलं दोनशे दोन हजार सोळामध्ये केलं दोन हजार अठरामध्ये केलं काही वेळेस वटुकुम काढले असं मूर्ख बनवायचं था, शासनाने थांबायला पाहिजे आणि हे कोण सल्ला देतो शासनामध्ये जे आय एस आय पी एस आय एस अधिकारी आहेत चीफ सेक्रेटरी वगैरे त्यांना काय काही काही का अभ्यास करतात की नाही ते या देशाचं संविधानाचा काही अभ्यास करतात की नाही आता बघा त्यांनी तिथे लोकसंख्या केली होती आपण लोकसंख्या केली नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचं ते ओबीसीचाच वाढलेलं आहे अजून आपण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आणलंच नाही आहे त्यांना ओबीसीमध्ये आणावं लागेल नंतर आपण सगळे ओबीसी मिळून जनगणनेची मागणी करता येईल त्यानंतर प आणखी आरक्षण आमची तर फार पूर्वीची मागणी आहे आम्ही बावन्न पर्सेंट आहोत आम्हाला सत्तावीस टक्के का दिला आम आमचं प्रश्नच आहे त्यामुळे ओबीसी लोकांची मागणीच आहे आणि मग जर आमचा मराठा समाज ओबीसी झाला तर आम्ही आमची ताकद वाढेल मग सगळं ओबीसी मराठा एक होऊन आम्ही लढू सर केंद्र सरकारशी लढू त्याही ठिकाणी रोहिणी आयोग लागणू करण्यासाठी मराठा समाजाचा आम्हाला उपयोग होईल याही ठिकाणी जनगणना करण्यासाठी आमच्या योजना स्कॉलरशिप अनेक गोष्टी आहेत त्यामुळे मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला तर आम्हाला हो आनंद होईल त्यांना आरक्षण मिळालं तर त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद होईल आणि मा देशामध्ये एक ओबीसी समाजामध्ये जर मराठा समाज राहिला तर मराठा समाजाचं नेतृत्व देशामध्ये मराठा समाज, देशा समाज करू शकेल अशी परिस्थिती आहे तुम्ही तुमचे मुद्दे सौम्य पद्धतीने मांडता किंवा मग मध्यम मार्गाचा वापर करण्यासाठी यासाठी सांगता मात्र हिंगोलीमध्ये जी प भाषणं झाली काही भाषणे खूप भडकाव होती त्याकडे कसं पाहता काय म्हणत आहे तुमचं या भाषणाला कालचा काहीच अर्थ नाही ही भाषणं आहे ना हे फक्त टाळ्या घेण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी समाजाला काही मिळणार काही मिळणार नाही ओबीसीना काही मिळणार नाही आता बघा बुलदारासाठी मी मागतो तिथे बुलदाराला वेगळं आरक्षण द्या असं बोलले का नाही बोलले मी म्हटलं माळी तेली आगरी कोळी यांना वेगळं आरक्षण द्या बोलले नाही बोलले कुठल्याच आरक्षणाची भाषा बोलली नाही फक्त मराठाच्या विरोधात बोलले आणि असे बोलले की नको बोलायला पाहिजे असे बोलले की देश द्रोही ठरू शकतात असे बोलले की उद्या यांना जेलामध्ये सुद्धा जावं लागेल असे बोलले की एकाएकाला अरेस्ट करावं लागेल आणि भडकाऊ भाषण तुम्ही एका समाजाला असं उद्या दगली घडतील उद्या महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असे असे भडकाऊ भाषणं तुम्ही करायला मंत्री असून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सोबत नाही त्याच्यात अनेक म्हणजे आता काय सांगायचं जे मराठा कुणबी झाले आधी मराठा होते तेच आता मराठाच्या विरुद्धात बोलायला लागले कमीत कमी त्यांनी तर भान ठेवावं की आपण मराठाच होतो आणि आपल्या भावांना आपण का का विरोध करता मराठा आणि कुणबी जर वेगळे नाही एकच आहे भाऊ आहेत सगळं लग्न रोटी बेटी व्यवहार सगळं असताना तुम्ही आमचे नागपूरचे काय नाव तेलवाडे की कलवाडे काय मला नावही येत नाही त्यांचं त्यांनी काय हातपाय तोडायची भाषा के केली कोणी हात छाटून टाकू म्हणाले अशी भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरताय तुम्हाला माहीत आहे की सगळं तुमचे भाषण लाईव्ह होत आहेत आणि तुम्ही तरी बोललात तर या संदर्भात सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे यांच्यावर माधव तर म्हणणं आहे की यांच्यावर खटले दाखल केले पाहिजे हे सगळे ओबीसीचे नेते आहेत सगळ्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारचं जर भाषण करत असतील तर बिलकुल ते असो शोभनीय आहे आणि हे भडकाऊ भाषण या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच हे काही फायदेशीर नाही हे राहणारा हा महाराष्ट्र हा बहुजनाचा महाराष्ट्र हा या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे मराठा समाजाने याच्यापूर्वी त्यांचं सगळे स्रजामशाही होती देशमुखी होती पाटीलकी होती सगळं होतं त्यांच्याकडे तेव्हा त्यांनी ते तो समजा त्यावेळेस काही झालंही असेल पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आल्यानंतर आणि ते संविधान आता सगळ्यांना मान्य आहे अशा परिस्थितीमध्ये संविधान दिनी तुम्ही असं जे बोललात ते मला आवडलं नाही खरं तर या सगळ्या स्थितीमध्ये एक प्रश्न हा देखील आहे की तुमचा जो फॉर्म्युला आहे किंवा तुम्ही जो प्रस्ताव मांडता आहात त्याला काही यश ये येत नाही आहे किंवा या सगळ्या स्थितीमध्ये आरक्षणाच्या बाबत तुम्हाला काय नेमके कुठे प्रॉब्लेम आहेत असं वाटतंय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की मी गेले सहा सात वर्षे मी सांगतोय मी विधान परिषदेमध्ये होतो त्या भाषणामध्ये पण सांगण्याचा प्रयत्न केला तिथे मला बोलून दिलं जात नव्हतं मी विधान परिषदेच्या बाहेर बाहेर लाईव्हमध्ये आणि कितीतरी तरी आपल्या अनेक डिबेटमध्ये मी राहत होतो मी स समजवण्याचा प्रयत्न करत होतो फार मुला अजूनही मला एकशे पन्नास आमदार आहे म्हणतात पंचवीस खासदार आहे म्हणतात मराठा समाजाचे पण एकही एक बंदा मला विचारत नाही की राठोड साहेब तुमच्याकडे काय फॉर्म्युला आहे हो? आम्हाला सांगा बरं आमच्या ओबीसीचे नेते त्यांनाही माहीत नाही ते, ते कधी विचारत नाही मला राठोड साहेब तुमच्याकडे काय फॉर्म्युला आहे हो? हे हे जे आहे ना हे मला हे दुःखदायी आहे माझं माझं एवढा अभ्यास असताना आणि हे मी करू शकतो माझा दावा आहे आणि अजूनही माझा दावा आहे हे होणार मराठा समाजाला आरक्षण मिळणार पण याच्यात काही हर्डल्स जे आहेत आता सगळ्यात मोठे हर्डल्स आहे की भुजबळ साहेब भुजबळ साहेबांनी जर मनात आणलं तर हे आठ आठही दिवस लागणार नाही त्यांनी फक्त माझा प्रपोजल समजून तर घेतलं पाहिजे त्यांना माहीत तरच आलं पाहिजे की सब कॅटेगरी म्हणजे काय रोहिणी आयोग म्हणजे काय त्यांना माहीत आहे का ते नसेल माहीत त्यांचा अभ्यास करावा आपल्या महाराष्ट्रात मी सांगितलं महाराष्ट्राने हे केलेलं आहे वसंतराव नाईक यांनी केलेलं आहे सुधाकरराव नाईक यांनी केलेलं आहे शरद पवार साहेबांनी केलेलं आहे त्या मिटिंगमध्ये ते पण होते पण हे मिटिंगमध्ये असतात निर्णय घेतात निर्णय प्रक्रियेमध्ये गेले तीस वर्ष मान्य भुजबळ साहेब मंत्री आहेत मग नुकसान कोणी केलं आजपर्यंत ओबीसीचं मागासवर्गीयचं रिझर्वेशन प्रमोशन कोणी घालवलं वडेट्टीवार भुजबळ साहेब हेच होते ना मंत्री आम्ही सांगत होतो स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण कोणी घालवलं कशामुळे थांबलं यांच्याचमुळे हे नको तेव्हा कोर्टात जायचे नको तेव्हा ऑर्डिनन्स काढायचे वटुकुम काढायचे आम्ही म्हणायचं अरे चूक आहे कशा आहे हे मराठा आरक्षणाच्या वेळेस असं कायदा करू नका हे हो हे शक्य नाही पन्नास टक्केच्या वर देता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मग पन्नास टक्के वर देता नाही आहे इंद्रा साहनी केसमध्ये जर निर्णय आहे तर तुम्ही जोर तरी कायदा पास करताय कोणी कसं खपून घेईल त्या त्यामुळे मी जे काही बोललो ना यासाठी बोलतोय की आजही भुजबळ साहेब म्हणजे मनात आणलं समजा भुजबळ साहेबांनाच घाबरतात आमचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना वाटतंय की भुजबळ साहेबच नेता आहे आता दुसरं कोणीच नाही भटके नाही विमुक्त नाही बाराबोलतेदार नाही कोणीच नाही फक्त भुजबळ साहेब आहेत कारण त्यांच्याकडे पैसा आहे ना पैशाच्या भरोशावर तो कोणी मिटिंगा घेतो मी त्याच्यापेक्षा मोठी मिटिंग घेऊन दाख, जागू शकतो त्याच्यापेक्षा डबल आणि पण काय झालंय की पैसा सत्ता आणि माजेलपणा याच्यामुळे सगळं हे चालू आहे आता त्यांना शांतपणे जर उर्वरित जीवन त्यांना जगायचं असेल भुजबळ साहेबाला माझा सल्ला आहे की त्यांनी समंजस्याने मराठा आणि ओबीसी वेगळं करू नये ते मंत्री आहेत त्यांनी शपथ घेतली आहे ना कुठल्याही कोणाच्या बद्दल ममत्व भाव किंवा देश ठेवणार नाही मग तुम्ही ओबीसीबद्दल ममत्व भाव आहे तुमचा आणि मराठ्याबद्दल वेगळा विचार करताय हे नाही तुम्ही शपथ घेतली आहे ना भुजबळ साहेब तुम्ही मी काय सांगतो ते समजून घ्या ना तुम्हाला न तुमच्या मित्र तुमचे कोणी असतील आजूबाजूचे तुमचे कार्यकर्ते त्यांना पाठवा माझ्याकडे मी समजून सांगतो त्यांना की सब कॅटन्शन का काय आहे त्याच्यात तुमचाही फायदा आहे ना भुजबळ साहेब अरे गोपीनाथ मुंडेंनी मिळवलं ना दोन टक्के दिलं वंजारी समाजासाठी तुम्ही काहीच केलं नाही भुजबळ साहेब तुम्ही काहीच केलं नाही ना आपल्या माळी समाजासाठी नाही तर सांगा माळी समाजासाठी तुम्ही काय केलं आहे वारंवार राठोड साहेब तुम्ही भुजबळ साहेबांबद्दल बोलतायत की भुजबळ साहेबांनी कुठेतरी महत्व भाव पाळला तुम्ही असं देखील म्हणताय की भुजबळांमुळेच ओबीसीचं देखील नुकसान झालंय भुजबळांचा काही धोरणांमुळे त्याचा फटका बसलाय असे आरोप का नेमके नाही मागे जे काही झालंय ना ते भुजबळ साहेबांमुळे नुकसान झालं तर मी आजही म्हणे पण आता हा जो फॉर्म्युला आहे हा लागू करायचा असेल तर ते त्यांच्या हातात आहे त्यांनी जर समजा ओके केला त्यांनी सामंजस्याने ऐकलं आणि त्यांनी म्हटलं सर मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला ते हरिभाऊ राठोड सांगतात ते बरोबर आहे मला ॲग्री आहे करा आठ दिवसात होईल आणि त्यांनी समजा नाही म्हटलं तरी होणार आहे तरी आम्ही करणारच तर वेळ लागेल लढाई लढावं लागेल आम्हाला आतली बाहेरची सगळी लढाई लढावं लागेल आणि मग लढाई चालूच आहे माझी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला जाहीर आव्हान नाही माझा की माझ्या तुम्हाला नाहीच पटलं तर नका मा, घेऊ ना अरे पण मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या मी माझे खासदार आहे माझे आमदार आहे मी अभ्यासू आहे मी संविधानिक तज्ज्ञ आहे मला लोकसभेने किती वेळा बोलवला आहे तिथे संविधान या सभेमध्ये हे सगळ्या गोष्टी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मा मान्य शरद पवार साहेबांनी मला बोलवलं आहे पण तुम्हाला काय झालं बोलवायला तुमचं काय घोडं कुठे आणलं आहे माझी विनंती आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे मी तर उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो होतो फोनवर सगळ्यांना बोललो आहे मी असं नाही आहे की त्यांना बोललो नाही ते म्हणतात तुम्हाला बोलू वेळेवर बोलवणार आहोत मी अरे कधी बोलवणार आहे आग लागली महाराष्ट्रात तरी तुम्ही बोलवत नाही हे मा माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला पटलं तर घ्या नका घेऊ माझं काय मी थे थे समाध, हो आहे तिथेच आहे मला काही फरक पडणार नाही पण मराठा समाज समाधानी होईल आमच्या ओबीसी समाजाचे हर्डल आहेत आता स्वतः त्यांनी मला उदाहरण दिलं परवा सगळ्यांना माहीत आहे की म्हणे नगरमध्ये एकोणीस सीटा जिल्हा परिषदच्या होत्या त्यामध्ये चारच खऱ्या आहेत पंधरा जे आहेत ते भोगच आलेले आहेत मग ते सगळीकडे होत आहेत ना पण तुम्हाला काढायचं नाही का ते सगळीकडे जिल्हा परिषदमध्ये पंचायत सभिपतीमध्ये नगर परिषद महानगरपालिकामध्ये तर तुम्हाला सगळ्यात तीन कॅटेगरी करता येईल आपल्याला आपल्या फटक्या विमुक्तीची एक कॅटेगरी आहे बारा बोलू आणि आपल्या जे माळी तेली यांची एक कॅटेगरी करता येईल त्यांना नऊ पर्सेंट देता येईल या आणि ओबीसीना उरलेल्या त्यांना नऊ पर्सेंट देता येईल आणि भटक्या विमुक्त्याला नऊ नऊ पर्सेंट म्हणजे नऊ नऊ पर्सेंट हे राजकीय आरक्षण आपल्याला करता येईल जेणेकरून एक साधारणतः दोन घ घरं जरी असतील ना एक घर असतील ना एखाद्या याचा आपल्या नाव्याचा म्हणजे नाभिक समाजाचा तरी त्याला सरपंच होता येईल एखादा घर समजा आपल्या याचा असेल भटक्यांचा त्यांनाही सरपंच होता येईल तर हा जो फॉर्म्युला मी तयार केलेला आहे याच्याबरोबर तो सगळ्यांना मान्य असेल याच्यामध्ये सुशिक्षित मंडळींनी माझी विनंती आहे की त्यांनी या या फॉर्म्युल्याचा नक्कीच के विचार केला पाहिजे साहेब अगदी शेवटचा सा प्रश्न आता प्रश्न जटिल आहे गंभीर आहे वादविवाद होत आहेत अशा स्थितीमध्ये आता सरकार आणि जरांगे पाटलांना तुमचं काय सांगणं आहे काय विनंती काय सांगणं हे बघ कुठलेही प्रश्न असणे जटिल प्रश्न हे चर्चेतून सुटू शकत माझी विनंती आता सध्या सरकारला सरकारने सांगावं अरे भाऊजी तुम्ही किती ओबीसीच्या नेत्यांना आणू शकता मी सांगेल त्यांना तुम्हाला किती लोक पाहिजे भटके विमुक्त बाराबुलतेदार का तेल्या माळ्याचे नेते हे सगळ्यात म्हणजे सामाजिक नेते आहेत त्यांना तुमच्यासोबत बसवतो माझा फॉर्म्युला मांडतो आणि ते काय म्हणते त्या त्याला तुमची जी भीती आहे मी ते काढून टाकतो म्हणजे सरकारची भीती काढून टाकतो ओबीसीच्या लोकांना मी समजू शकतो तुमचा याच्यात फायदा आहे तोटा नाही आहे आपण मराठा समाजाला अकोमोडेट करून घेतलं आपलाही फायदा व आपण आपली शक्ती वाढेल आणि तुमचा वेगळा वाटा त्यांना वेगळा वाटा मिळेल आणि जरांगे साहेब जरांगेचं काय सुद्धा मी आरक्षण मिळून देणारच मी आणणारच मी, मी छाताडावर बसून आणणार मग कुठून आणणार आता कुठून आणणार तुम्ही तुम्हाला देणार सरकारच ना मग सरकार, सरकार कसं देणार पन्नास टक्केच्या वधेचा येत नाही इकडे पन्नास टक्केच्या आत म्हणजे ओबीसी अंगावर येतात मग तुम्ही देणार कुठून म्हणजे तुमच्या इकडे काय नाही तुमच्या इकडे काय नाही तुमच्या कारण माझ्याकडे आहे ते तुम्हाला घ्याल त्याने नाही मग या सगळ्यांना एकत्र बसून सगळ्यांना इव्हन धनंगाई साहेबांना सुद्धा आम्ही बोलू टेबलवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे नेते ओबीसीचे नेते या सगळ्यांना एकत्र करता माझी जबाबदारी मला साहेबांना सरकारने जबाबदारी दिली कुठलीही तारीख दिली तर मग सगळ्यांना आपण परिषद घेऊ तुमच्या माध्यमातून मोठमोठ्या परिषद आलो ओबीसी आणि मराठा समाज एकच परिषद झालो चर्चेमधून सोडू ना मी काय लपून छपून सुद्धा फॉर्म्य फॉर्म्युला माझ्याकडे आताही आहे पण मी तो चर्चेमध्ये ठेवू आधी मान्य मुख्यमंत्र्यांचं अप्रुव्हल घेतल्यानंतर मान्य जरांगे साहेबांनाही दाखवू ते म्हणाले ते हे हो काय पुढे जाऊ पुढे जाऊ काय विषय नाही बरोबर खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये मराठा समाज ओबीसी समाज या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठिकठिकाणी आंदोलन करतो आहे हे अनेक वादविवाद होतात वक्तव्य होत आहेत अशा स्थितीमध्ये ओबीसीचे नेते असलेले हरिभाऊ राठोड यांनी मध्यम मार्ग सुचवलेला त्यांचा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी सरकारने जरांगे पाटलांनी ओबीसीच्या ने नेत्यांनी ने एकत्र यावं एक बैठक घ्यावी आणि हा फॉर्म्युला समजून घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे त्यामुळे अशी बैठक घेण्यासाठी सरकार पुढाकार घेत का हे पाहणं देखील गरजेचं आहे कॅमेरा पर्सन आणि संगारेचं प्रशांत बढे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट